9,70,000 रुपयांच्या सोन्या चांदीसह रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीस पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करत शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. कोपरगाव शहरातील कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या हरिजन कॉलनी येथील घरफोडी झाली होती. तेथील राहणाऱ्या सौ मालती रुपेश हाडा यांच्या घराची गुरुवारी 25 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पाठीमागच्या साईडने असलेल्या दरवाजाची कडी तोडून चोरट्याने किचन खाली ठेवलेल्या पेटीतून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम एकूण 9,70,000 रुपये लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. यावर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची चक्रे वेगाने फिरवून चोरी करणाऱ्या आरोपी शुभम केशव रागपसरे वय 24 राहणार गजानन नगर याला ताब्यात घेतले. दरम्यान त्याला याबाबत विचारणा केली असता त्यांनी अगोदर उडाउडीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. आरोपीकडून पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पावरा साहेब, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, मयूर भांबरे, बी एस कोरेकर, कुलधरन तावरे, काकडे धोंगडे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. 24 घंट्याच्या आतच आरोपीला पकडण्यात यश आल्याने सर्व स्तरातून पोलिसांचे कौतुकही केले जात आहे. कोपरगाव शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये 25/7/2024 रोजी रात्रीच्या वेळेस एक घरफोडी झालेली होती. घरफोडी झाल्यानंतर फिर्यादींनी कळवल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी आपला पोलीस स्टॉप जाऊन आम्ही स्वतः जाऊन खात्री केली. तर त्या ठिकाणी त्यांची कडीकोंडा तोडून एकंदरीत सोन्या चांदीचे दागिने असे एकंदरीत 9,65,700 रुपयाचा माल हा चोरी गेलेला होता. सदरची चोरीमध्ये त्या सदरच्या चोराने कडीकोंडा तोडलेला होता, त्याचप्रमाणे ती पेटी तिथली त्यांनी बाहेर काढून त्याची उचकाबाजी केलेली होती, कपडाची उचकाबाजी केलेली होती. त्याचप्रमाणे ते लोक झोपलेले असताना त्याची पण त्यांनी टहाळणी केलेली दिसली होती आणि ते अशी चोरी करून तो चोर गायब झालेला होता. तर याच्यामध्ये इतर जनरल माहिती घेतली, त्यांची फॅमिलीची हिस्ट्री घेतली, अजून यांच्याकडे कोणी आलेलं होतं काय होतं किंवा एकंदरीत एवढ्या 8 दिवसामध्ये काही कुठले कोणी पाहुणे रावले, कोणी बाहेरचा व्यक्ती, त्याचप्रमाणे कोणता बाहेरचा विक्रेता, ही सर्व माहिती घेत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नामे शुभम केशव रास पसरे. तर हा कोपरगावचा एक आरोपी दारूच्या नशेत असतो आणि दारूच्या नशेमध्ये हा एक दोन ठिकाणी काही प्रयत्न करताना माहिती लोकांना मिळालेली होती, त्याप्रमाणे आम्हाला गोपनीय माहिती मिळेल की हा आरोपी असू शकतो. मग त्याचा आम्ही आमची टीम पाठवून तात्काळ आम्ही एक अधिकारी एक 2-3 लोक पाठवून आम्ही त्याचा माहिती घेतली, तो कुठे आहे, काय आहे, घरी आहेत का, बाहेर आहेत का, कुठे आहेत, तर त्याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली. मग त्याने उडवडवीचे उत्तर दिले, त्याला पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने पूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्यामध्ये हा सर्व गेलेला माल म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि हे टोटल 9,65,700 माल हा टोटल 100% माल त्याच्याकडून रिकवर केलेला आहे. आमची पोलीस टीम PSI ठोंबरे, API भांबरे, त्याचप्रमाणे आमचे बीट अंमलदार हवालदार कोरेकर, त्याचप्रमाणे त्यांचे संबंधित त्यांचे अंमलदार या सर्वांनी त्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आणि तात्काळ आरोपी हा 24 घंट्यामध्ये अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदरचा माल हा रिकवर केलेला आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.